लोग कहते हैं कि पैसों से जिंदगी नहीं खरीदी जा सकती है, लेकिन सच्चाई ये भी है कि पैसों के सिवा शायद जिंदगी बचाना भी मुश्किल है। कुछ ऐसा ही मामला जरीपटका पुलिस थाना अंतर्गत आने वाली नारा रोड से आगे आया है, जहां केरल से आए दंपत्ति ने ब्लड कैंसर के इलाज के लिए पैसे न होने से जहर खाकर आत्महत्या कर ली। दरअसल 3 महीनों पहले केरला से एक दंपत्ति अपनी 12 वर्षीय बच्चे के साथ नारा रोड स्थित प्रकाशवाड़ी के घर किराए से रहने आए थे, जहां परिवार का मुखिया 45 वर्षीय रिजू उर्फ विजय नायर, उनकी पत्नी प्रिया नायर उम्र 34 साल और 12 वर्षीय बच्ची वैष्णवी का समावेश है। दरअसल प्रिया ब्लड कैंसर से ग्रसित थी और उनके इलाज के लिए ही रिजू नागपुर आए थे, जहाँ 3 महीनों से प्रिया का इलाज नागपुर के ही किंग्सवे अस्पताल में चल रहा था। और देखा जाए तो ब्लड कैंसर की जटिल बीमारी का इलाज वर्तमान में काफी महंगा है। जब प्रिया का इलाज तो चल ही रहा था, लेकिन अब रिजू के पास के पैसे खत्म हो चुके थे, अथवा यह बोले कि शायद इस बीमारी से लड़ने के लिए लगने वाली जमा पूंजी ही अब शून्य हो चुकी थी। उसे बीच कल शाम प्रिया की हालत गंभीर हुई, नाक से खून निकलने लगा, जिससे अब कैंसर के इलाज में लगने वाले उन महंगे इंजेक्शन की आवश्यकता थी, जो शायद अब रिजू के आर्थिक आय के बाहर थे। लेकिन तत्कालीन स्थिति को संभालते हुए रिजू ने डॉक्टर से संवाद साधा और उतने समय के लिए प्रिया की हालत सामान्य हो गई। सभी ने रात को खाना भी खाया और रिजू टहलने के बहाने बाहर गया और फूटी की बोतल में जहर मिलाकर ले आया, जिसे पहले बच्ची को यह बोलकर पिलाया कि यह पेट साफ होने की दवाई है और पिता की बात पर विश्वास रख बच्ची वैष्णवी ने वह फ्रूटी पी ली। साथ ही दोनों ने भी वह जहर भरी बोतल पी ली, लेकिन उसके तुरंत बाद ही वैष्णवी ने उल्टी कर दी और बेहोशी की हालत में सो गई। लेकिन जब वह सुबह उठी तो देखा कि उसके माता पिता दोनों अचेतन अवस्था में पड़े हुए हैं, जिसकी सूचना देने के उद्देश्य से वह रेंगते रेंगते ही दरवाजे पर गई और निकटतम पड़ोसी को उसने सूचना दी, जिसके बाद मकान मालिक को भी बताया गया, जहाँ इस पूरे मामले की सूचना जरीपटका पुलिस को दी गई, जिसमें रिजू और प्रिया की मौत हो गई। तो वही वैष्णवी का इलाज मेयो की अति दक्षता विभाग में चल रहा है, जिसकी हालत काफी गंभीर बताई जा रही है, जिसके विषय में मकान मालिक प्रकाश वाणी ने जानकारी दी है। आता 3 महीने अगोदर एक ऑटो वाला माझ्या घरी हा मृतक माणसाला घेऊन आले होते रूम बघायसाठी, तर यांना रूम पसंद आली तर त्यांना प्रोसिजर सांगितलं का बा आम्ही 6 महिन्याच्या ट्रीटमेंटसाठी इथं केरळातून इथं आलो आहोत, यांच्या डॉक्टरचं नाव सचिन पायलट म्हणून आहे, पण मी दवाखाना काय पाहिला नाही, फक्त डॉक्टरचं नाव माहीत होतं। तर मी रूम देऊन दिली साध्या महिन्यानं का बा 6 महिन्यासाठी आता रूम देऊन दिली, तर यांना मग काही महिन्याच्या नंतर मग जसं नाकातून कानातून ब्लडिंग वगैरे होत होती, तर मग याला विचारलं हे कसं काय ते बिमारी आहे, बाबा हा म्हणजे कॅन्सर आहे, म्हणजे तर कॅन्सर बिमारी आहे तर हे म्हणजे कसं मग जास्त दिवस आपल्याला आणखीन राहायला लागेल, म्हणजे 9 महिने किंवा वर्ष लागू शकते मला, म्हणलं बरं ठीक आहे राहा बोला। तर पहिल्या महिन्याचे पैसे बरोबर देत गेला, नंतर त्या मग 2-3 महिने झाले पैसे देत नाही गेला, हिची तब्येत जास्त होत गेली, इकून तिकून उधारी करत गेला। तर मग जसं डॉक्टर साहेबांना म्हणलं काय तुमको 1700-1800 रुपये महिने का जे इंजेक्शन आहे म्हणजे सॉरी आपला हप्त्याचा तो इंजेक्शन नसल्यामुळे हिची प्रकृती वाढत गेली। रात्री प्रकरण हे रात्रीचं झालं असं वाटते, कारण की सकाळी 9-9:30 दरम्यानमध्ये मुलगी बाहेर आली दरवाजा खोलून, आणि बाजूच्या रूममध्ये जे वहिनी म्हणजे भाभी राहत होती तिचा दरवाजा खटखटवला आणि ते खाली म्हणजे दरवाजामध्ये बसून गेली। ते भाभी पाहिलं तर म्हणजे माझे मम्मी पापा नाही उठ रे म्हणे, देखो म्हणे क्या हो गया म्हणे, तर त्या बाजूच्या वहिनींना असं रूममध्ये झाकून पाहिलं तर हे बेशुद्ध अवस्था म्हणजे पडून होते, तसेच ते बाजूची वहिनी खाली आली म्हणजे आम्हाला सांगायला बसली, तर आम्ही ना मी स्वतः वर गेलो का मी दरवाजातून असं राहून पाहिलं हे बेशुद्ध अवस्था म्हणजे ऑन दे मूव्ह असे पडून होते। मी हा मग त्याच्यानंतर मी 112 फोन केला, त्याच्यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांना मग पुढची कारवाई केली। इस पूरे मामले की जांच जरीपटका पुलिस कर रही है, जिसके विषय में जानकारी दी है सहायक पुलिस निरीक्षक शशिकांत ताडेरी। दिनांक 4/7/2024 रोजी सकाळी 112 कॉल आला आणि आमचे नाईट ऑफिसर जे होते प्रदीप काईट यांनी तो कॉल रिसीव केला आणि ते PBKS पब्लिक स्कूल आहे त्याच्यासमोर प्लॉट नंबर 32 वाडी म्हणून घरमालक आहे त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर सदर दाम्पत्य हे राहत आहे। प्रदीप काईट हे घटनास्थळावरती गेले आणि डे ऑफिसर मी होतो, मी 10 वाजता पोलीस स्टेशन आल्यानंतर मीही घटनास्थळावर पोहोचलो। घटनास्थळावर गेलो असता दारामध्येच ती मुलगी चेअरवर बसून उलट्या करत होती, आम्ही तिला तिचं नाव विचारलं असता वैष्णवी तिने तिचं नाव सांगितलं,
आम्ही मग वेळ न घालवता तात्काळ तिला आमच्या सीआर मोबाईलने तात्काळ तिला उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे पाठवलं. तिचा सध्या मेयो हॉस्पिटलला उपचार आयसीयूमध्ये सुरू आहे आणि तिची तब्येत सध्या स्टेबल आहे. त्यानंतर मग आम्ही घरामध्ये जाऊन पाहिलं असता तर पहिल्या खोलीमध्ये जे एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्याचं नाव रिजू नायर होतं आणि मागच्या रूममध्ये त्यांची पत्नी प्रिया नायर ही पालथ्या अवस्थेमध्ये पडलेली होती. त्या दोघांच्या प्रेत आम्ही आमच्या चेतक मोबाईलने घाटी हॉस्पिटल येथे मेयो हॉस्पिटल येथे आणून इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमार्टम करून पुढील अधिक तपास आम्ही करत आहोत. अधिक चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की सदर महिला जी होती ती ब्लड कॅन्सरने त्रस्त होती आणि तिचं किंग्सवे हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होते. उपचार अत्यंत महागडे असल्या कारणाने पहिल्या एक दोन महिन्यामध्ये त्यांना तो उपचार त्यांनी केला पण नंतर पैशाची चणचण भासायला लागली आणि उपचार होत नव्हता. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 3 तारखेला त्या स्त्रीला त्या महिलेला उपचाराचं जे इंजेक्शन असतं ते मिळालं नाही म्हणून दुपारी तिच्या नाका आणि कानातून रक्त आलं आणि तिला पुन्हा हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर त्या दोघं नवरा बायकोंनी काहीतरी प्लॅन करून विषारद्रव्य प्राशन करून दोघांनी आपलं जीवन संपवलेलं. आम्ही त्यांचं रूममध्ये नीट पाहणी केली असता आम्हाला त्यांचे आधार कार्ड त्यांचे पत्ते वगैरे मिळून आले तर त्यात असं दिसलं की ते केरळला येथील आहेत केरळ राज्यामधील आणि ते नागपूरला खास त्या प्रिया नायर हिच्या कॅन्सरच्या उपचारासाठी आलेले होते आणि येऊन त्यांना काहीतरी 2 महिने झालेले होते. अजून त्या महिलेचा उपचार 4 महिन्याचा होता. आम्ही एक ट्रान्सलेटर बोलवला होता काल ज्याला ती केरळची भाषा जमते आणि त्याच्या थ्रू आम्ही त्या राज्यामध्ये फोन करून तिकडून माहिती घेतली असता तिकडच्या पोलिसांनी सांगितलं की त्या जो रिजू नायर आहे त्याच्यावरती त्या पद्धतीचे 420 प्रमाणेचे काही गुन्हे दाखल आहे. सूत्रों के हवाले वास्तविकता की बात करें तो रिजू पर केरला में कुछ फ्रॉड के मामले भी दाखिल है जिसके चलते यह कयास लगाना मुश्किल है कि आखिर इस आत्महत्या को अंजाम उसने किस मकसद से दिया होगा. लेकिन जो कुछ भी हो रिजू के इस अवैचारिक कदम के कारण प्रिया और उसकी जान तो गई ही और 12 साल की बच्ची वैष्णवी की भी जान यमराज से लटी है जो काफी चिंतनीय विषय है. बहरहाल दुआ करती है कि वैष्णवी की जान खतरे से बाहर हो लेकिन संघर्ष ही जिंदगी की सच्चाई है और इससे मुंह फोड़ कर आत्महत्या जैसे अप्राकृतिक कदम को अपनाना परमात्मा के दिए जीवन की अवहेलना है. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डिमरी की रिपोर्ट.